इज मराठी स्टोरी। वाईट स्वप्न। आजोबांच्या घरात एक मणिमाऊ राहत होती। त्या मणिमाऊची एक फार वाईट खोड होती। ती चोरून आजोबांचा डोळा चुकवून स्वयंपाक घरात धाड टाकीत असे। स्वयंपाक घरात ठेवलेले मलाईदार दूध, चवदार मासा, चीज, लोणी मणीला पोटात भूक असो वा नसो क्षणात गट्टम गिळत असे। एकदा काय झालं, खादाळ मणी मांजरनं एवढं खाल्लं की तिची ढेरी फुगली टमाटम। तिला हलता येईना, चालता येईना, श्वासही घेता येईना। तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं, पोटात त्रास होऊ लागला। रात्र झाली, तिला झोपही येईना। या कुशीवरून त्या कुशीवर, अन त्या कुशीवरून या कुशीवर मणी मांजर घाबरी घुबरी झाली। तिला आपल्याला काय होतंय नेमकं ते कळेना। टमाटम पोटाच्या नगाऱ्याचा तिला त्रास होऊ लागला। हळूहळू कशी बशी तिला थोड्या वेळाने थोडी डुलकी लागली। थोडा डोळा लागला पण मणीचं फुटकं नशीब। तिला स्वप्नात आजोबांचा भयानक टायगर कुत्रा दिसला। तो तिच्यावर दात विस्कावीत रागात भुंकतो आहे। थांब, आता तुला कशी मज्जा दाखवतो मी, असं म्हणून मणी मांजरचा पाठलाग करतो आहे। स्वयंपाक घरातून मणी मांजरला पिटाळून लावण्यासाठी तिच्यावर रागाने झेप घेतो आहे। असं हे भयंकर स्वप्न पाहून मणी मांजरची छाती धडधडू लागली। एरवी सगळी जीवघेणी अद्दल घडूनही मणी मांजर दुसऱ्या दिवशी निगरगट्टपणे स्वयंपाक घरात हजर झाली। नेहमीप्रमाणे हावरट मणी पोटात जागा नसतानाही खा खा खाऊ लागली। लप लप जिभेने सगळं फस्त करू लागली। त्या रात्रीही तिला पुन्हा वाईट स्वप्न पडलं। आधी पडलं होतं तसंच। दुसरा दिवस उजडला। हावरट मणी मांजर आपल्या नेहमीच्या खादाड सवयीने सकाळी सकाळी स्वयंपाक घरात घुसणार तेवढ्यात मणी मांजरीला टायगर कुत्रा स्वयंपाक घराच्या दारात राखण करत असलेला दिसला। मणी माऊची काय टायगर समोर असताना स्वयंपाक घरात घुसून मलाईदार दूध, ताजे मासे, लोणी, केक यावर ताव मारायची मजाल। मणी माऊ मनात म्हणाली, बरं जाऊ दे, आज मलाईदार दूध, ताजे ताजे मासे, लोणी, केक नाही तर नाही, दुसरं काहीही जे मिळेल ते खावं आणि गप्प बसावं। त्या रात्री मात्र मणी माऊला गाळ धाराढूर झोप लागली। तसेच तिला आज झोपेत स्वप्नही नाही पडलं त्या रागीट टायगरचं। त्या दिवसापासून मणी माऊनी ठरवलं, यापुढे कधीही हावरटासारखं चोरून टमाटम पोट भरेपर्यंत खायचं नाही। तात्पर्य, अति खाणं हावरटपणाचं लक्षण आहे, असा हावरटपणा अंगलट येऊ शकतो। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।